आपणास पाहणार आहोत प्रकरण 2 वास्तव संख्या त्याच्यातला घटक आहे परिमेय संख्यांचे गुणधर्म विद्यार्थी मित्रांनो मागच्या याच्यात तुम्ही पाहिलं की वास्तव संख्या संच म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला वास्तव संख्या संच म्हणतात तर आपल्याला आता परिमेय संख्यांचे गुणधर्म पाहायचे तर त्यात अगोदर आपण बेरीज हा गुणधर्म पाहू त्याच्यातला पहिला आहे क्रमनिरपेक्षता याचा अर्थ काय जर दोन परिमेय संख्या असतील फॉर एग्जांपल ए आणि बी या दोन परिमेय संख्या आहेत तर त्यांची बेरीज ए अधिक बी केली किंवा बी अधिक ए केली तर आपलं येणारं उत्तर हे सारखं असणार आहे तसंच बेरजेच्या बाबतीत सहचार्य हा दुसरा गुणधर्म आहे ए बी आणि सी या तीन परिमेय संख्या असतील तर ए आणि बी ची बेरीज करून त्याच्यात जर सी ही परिमेय संख्या मिळवली तर येणारं उत्तर हे बी आणि सी ची बेरीज करून त्याच्यात जर ए मिळवला तर येणारं उत्तर हे सारखे असतात तिसरा गुणधर्म पाहायचा आहे अविकारक बेरजेच्या बाबतीत सांगतोय मी तुम्हाला ए ही परिमेय संख्या आहे तिच्यात हे शून्य जर मिळवलं किंवा शून्यामध्ये जर ए मिळवलं तर येणारं उत्तर ही तीच परिमेय संख्या असते चौथा गुणधर्म पाहायचा आहे आपल्याला व्यस्त व्यस्त गुणधर्म पाहताना परिमेय संख्या आणि तिची विरुद्ध संख्या या दोघांची बेरीज जर केली तर ती बेरीज शून्य येते हे झालं बेरजेच्या संदर्भातील चार गुणधर्म आता तेच गुणधर्म आपण गुणाकाराच्या बाबतीत पाहू पहिला गुणधर्म आहे क्रमनिरपेक्षता समजा ए आणि बी या दोन परिमेय संख्या आहेत त्यांचा गुणाकार केला किंवा बी आणि ए चा गुणाकार केला तर ते दोन्ही गुणाकार सारखे असतात तसंच दुसरा गुणधर्म गुणाकाराच्या बाबतीत पाहणार आहोत सहचर्य ए बी सी या तीन परिमेय संख्या आहेत त्याच्यातले आपण बी आणि सी चा गुणाकार केला आणि त्या गुणाकाराला जर ए ने गुणलं तर येणारं उत्तर हे ए आणि बी च्या गुणाकाराला जर सी ने गुणलं तर हे दोन्ही गुणाकार सारखे असतात तसंच चौथा तिसरा गुणधर्म पाहायचा आहे आपल्याला अविकारक ए ही परिमेय संख्या आहे त्याला जर एकाने गुणलं किंवा एकाला ए या परिमेय संख्येने गुणलं तर येणारं उत्तर तीच परिमेय संख्या असते त्याच्यानंतर चौथा गुणधर्म पाहायचा आहे आपल्याला व्यस्त ए आणि ए ही परिमेय संख्या आहे जर या परिमेय संख्येला तिच्या गुणाकार व्यस्तने गुणलं तर येणारं उत्तर हे एक असतं परंतु याच्यात अट एक आहे की ए ही संख्या शून्य नको ए इज नॉट इक्वल टू झिरो तरच त्यांचा गुणाकार हा एक येतो आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे परिमेय संख्या पाहिली आपण परिमेय संख्येचं खंडित आणि अखंडित दशांश रूप पाहायचं आता खंडित दशांश रूप फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर 5/4 ही परिमेय संख्या या परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप आता पाहू आपण 5 ला 4 ने भागितल्यानंतर 4 × 1 = 4 उरला 1 घेतला 0 4 × 8 उरले 2 घेतला 0 4 × 5 =